नमस्कार, मी ओंकार दिलीप बागल। आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत ते पुस्तकाचं नाव आहे उपरा। या पुस्तकाचे लेखक आहेत लक्ष्मण माने। ग्रंथालय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे। या पुस्तकाचे पृष्ठसंख्या 154 पाने असून किंमत 125 रुपये आहे। आता आपण जाणून घेऊया या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल। या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी तयार केलेले आहे। पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गाढवावर लादलेल्या ओबडधोबड ओझ्याचे चित्र आहे। हे ओझे म्हणजे भटक्या कुटुंबाचं संपूर्ण सामान आहे। उकिरड्यावरील गाढवाच्या पाठीवर सारा प्रपंच लादून उपऱ्यासारखं जीवन कंठित करणाऱ्या एका जमातीचं जीवन मुखपृष्ठावर दर्शवलेलं आहे। शिवाय या गाढवाचा मागचा आणि पुढचा एक पाय बांधून त्यास घातलेली बेडी म्हणजे वर्षानुवर्ष अशा अनेक जमातींच्या प्रगतीला घातलेलं एक प्रकारचं व्यसनच असावं असं लक्षात येतं। आता आपण समजून घेऊया या पुस्तकाच्या मूळ गाभ्याविषयी। प्रस्तुत पुस्तक उपरा हे लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक। या पुस्तकातून लेखकांनी समाजातील एका कनिष्ठ वर्गातील जमातीची एक प्रकारे व्यथाच मांडलेली आहे। लेखकांची बंद दरवाजा, भटक्याचं गारुड, उद्ध्वस्त, प्रकाशपुत्र, का करायचं शिकून अशी अनेक प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। उपरा या आत्मचरित्रातून समाजातील खालच्या वर्गातील समजल्या जाणाऱ्या एका जमातीतील जगण्याच्या विषण्ण स्थितीचे दर्शन होते। ही जमात म्हणजे कैकाडी जमात। या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या अनेक जुन्या प्रथा, परंपरा, रूढी, प्रापंचिक समस्या, विवाह पद्धती, बळी पद्धती इत्यादी या पुस्तकातून आपल्याला समजून घेता येतात। आजच्या प्रगत सरकारी न्यायालयीन व्यवस्था डावलून जुन्या कालबाह्य असलेल्या पंचनिवाडा आणि पंचालयीन व्यवस्था आजही समाजात ठाण मांडून बसल्याचे चित्र पाहून आपल्यालाच खेद वाटतो। लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील अनुभव कथन करत असताना या समाजातील भीषण वैषम्य मांडलं आहे। अशा जमातीतील लोकांना जीवन जगताना कशा प्रकारे संघर्ष करावा लागत असेल याची प्रचिती आल्याखेरीज राहत नाही। कोणत्याही मंगल प्रसंगी अथवा सण सोहळ्याच्या प्रसंगी या लोकांना दिलेली वागणूक दुय्यम असल्याचं लक्षात येतं। घराघरात भटकून मिळालेल्या भाजी भाकरीच्या तुकड्यावर साऱ्या कुटुंबास अवलंबून राहावं लागतं। या लोकांची घरे गावापासून दूर असलेल्या उकिरडीच्या ठिकाणी असतात। मात्र यांचा बराच काळ भटकंती करण्यात जात असल्याने ते जिथे भटकत तिथे झोपडी बांधून राहत। अशा कित्येक कुटुंबांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमीच पलायन होत असते। उपरा म्हणजे थोडक्यात भटका। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या जमातीच्या विरुद्ध जाऊन लेखकांच्या वडिलांनी लेखक लक्ष्मण माने यांना शिकवलं। गावागावात व शहरात भटकत असताना ते जिथे काही काळ वास्तव्यास असतील तिथेच ते शालेय शिक्षण पूर्ण करीत। अशा पद्धतीने शिक्षण घेत 8वीपर्यंत शिकून समाजातील अनेक समस्यांशी सामना करीत पुढील मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर परगावी राहून मित्रांच्या खोलीत दिवस काढून हॉटेलमध्ये गड्याचं काम करीत त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। पुढे पदवीचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर घाटलं। तिथेही नाना प्रकारच्या प्रसंगांना तोंड देत त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। पैशांअभावी कधी त्यांना कॅन्टीनमध्ये तर कधी इमारतीच्या कंत्राटाच्या ठिकाणी काम करावं लागे। तर आंतरजातीय विवाह केल्याने ओढावलेली परिस्थिती आणि त्यातून आलेलं वैमनस्य काहीसं त्रासदायक वाटतं। यासोबतच पुस्तकातील काही घटनांतून नरेंद्र दाभोळकर यांचे कार्य, त्यांची आधुनिक विचारसरणी आपल्याला लक्षात येते। उपरा या पुस्तकातून लेखकांनी कित्येक असे प्रसंग सांगितले आहेत जे ऐकून अक्षरशः अंगावर काटा आल्या वाचून राहत नाही। जातीव्यवस्थेने समाजात एक दुफळी निर्माण केलेली आहे याचं प्रत्यंतर येतं। काही घटना वा प्रसंग इतके विदारक आहेत की सामान्य माणसाला माणूसपणाचीच कीव यावी। विशेषतः या जमातीतील स्त्रीवर्गाला कित्येक यातना भोगाव्या लागत असतील याची जाणीव काही प्रसंगातून येते। या सर्व संघर्षमय परिस्थितीशी दोन हात करत प्रगतीच्या मार्गावर चालत असणाऱ्या लेखकांचे आत्मकथन वाचकाला भारावून टाकते। पुस्तकात बऱ्याच ठिकाणी कैकाडी भाषेचा उल्लेख आढळतो आणि प्रत्येक पानावर त्या शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे। शेवटी लेखक म्हणतात, जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं ते तसंच लिहित गेलो, पुन्हा एकदा तेच जगणं जगत गेलो। पिढ्यानपिढ्या बिराड पाठीवर घेऊन गाढवाचं जीवन जिणं जगणाऱ्या मंडळींच्या वेदना हे पुस्तक वाचून समाज समजावून घेऊ शकला तरी खूप झालं। अशा प्रकारे समाजातील दुर्लक्षित झालेल्या जमातीतील एका व्यक्तीचे आत्मचरित्र सर्वांसाठीच प्रेरणादायी असून जगण्याला उभारी देणारं आहे।
तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला पुस्तकाचे परीक्षण कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि तुम्हाला कोणत्या पुस्तकाचे परीक्षण ऐकायला आवडेल हे देखील सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुस्तकासह. धन्यवाद.